नागपुरात खोटी कागदपत्र दाखवून आरटीई अंतर्गत मुलांना खासगी शाळेत प्रवेश केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. पोलीस या प्रकरणी तपास करत होते. यात नागपूर पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. मुख्य आरोपीचा राईट हँड असलेला शुभम चंद्रशेखर बुटे पोलिसांच्या ताब्यात आला आहे. यातून मुख्य आरोपी आणि रॅकेटचा लिंक पर्यंत जाऊ शकतो अशी माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे. सर, शिक्षण विभागाच्या घोटाळ्यात मुख्य आरोपीचा राईट हँड भेटलेला आहे, तुम्हाला काय सांगायचं? याच्यामध्ये आम्हाला जो आरटीआयचा गुन्हा, दोन गुन्हे आपण दाखल केलेले आहेत, त्याच्या अनुषंगाने एक पोलिसांना मोठं यश आलं आहे. त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे, त्याचा जो साथीदार आहे, जो मुख्य साथीदार आहे त्याचा, की जो वेळोवेळी वेगवेगळे डॉक्युमेंट, फेक डॉक्युमेंट बनवून देत होता, रहिवाशी दाखले फेक बनवत होता, त्याचप्रमाणे तो त्याच्यामध्ये जे ॲग्रीमेंट करत होता राहण्याच्या संबंधी, तर त्या संदर्भात जो शुभम चंद्रशेखर बुटे आहे, आपण त्याला रात्री काल अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारे मूळ लिंकपर्यंत आपण जाऊ शकतो आणि जो मुख्य आरोपी आहे त्याच्यापर्यंत आपण जाऊ शकतो. आतापर्यंत या सर्व गुन्ह्या टोटल याच्यामध्ये आपण 9 आरोपींना अटक केलेली आहे. त्याच्यामध्ये जे 3 आरोपी आहेत जे मुख्य आरोपीच्या संबंधित आहेत आणि त्यांना मदत केलेल्या आहेत, बाकी सर्व पालक आहेत, त्यापैकी 2-3 पालकांच्या याच्यामध्ये बेल झालेले आहे. तो बाहेर आहे सध्या, जी आम्हाला माहिती मिळाली ऑफिशियली, त्याच्या दृष्टीने तो परदेशात आहे, परंतु निश्चितच आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू. त्याचा व्हिजा किंवा त्याचं लुकआउट सर्क्युलरसुद्धा आम्ही त्यासंबंधी निघालेला आहे, त्यामुळे तो लवकरच आम्ही त्यासंबंधी त्याला ताब्यात घेऊ. हा, तो लुकआउट सर्क्युलर निघण्यापूर्वीच गेलेला होता. त्याच्यामध्ये त्याच्याकडे 2 पासपोर्ट असल्यासंबंधी माहिती होती आणि आपल्याला एका पासपोर्टची माहिती नसल्यामुळं तोपर्यंत, जोपर्यंत लुकआउट सर्क्युलर निघण्यापूर्वीच तो, त्याला ज्यावेळेस इन्क्वायरी सुरू झाली त्यानंतरच तो तात्काळ निघून गेलेला आहे. त्याच्या संदर्भात आम्ही इन्क्वायरी करतोय की पहिलं कॅन्सल करून नवीन काढलेलं आहे का, नवीन कशाप्रकारे काढलेलं आहे, जोपर्यंत पासपोर्ट आणि इतर व्हेरिफिकेशन होत नाही आहे.